नमस्कार, मी आशा। आपण पाहता डिस्कवरी न्यूज। डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी। आई एकवीरा स्पोर्ट्स गुरवली पाडा टिटवाळा यांच्या विद्यमाने गुरवली येथे कै एकनाथ शेठ दळवी स्मृती चषकाचे आयोजन करण्यात आले आहे। हे या स्पर्धेचे तिसरे वर्ष असून या 4 दिवसीय सामन्यासाठी येथील भव्य मैदान सज्ज झाले आहे। यात एकूण 32 संघ सहभागी होणार असून विजेत्या संघास 1 लाखांचे भव्य बक्षीस व चषक, उपविजेत्यास 50,000 व चषक तसेच इतर अनेक बक्षिसे ठेवण्यात आली असून त्यात बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकीसह अन्य किमती बक्षिसांचा समावेश आहे। ग्रामीण भागातील खेळाडूंच्या क्रीडागुणांना प्रोत्साहन देऊन ग्रामीण भागातून खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी सचिन दळवी यांच्या पुढाकाराने व वसंत दळवी, यशवंत दळवी व नितीश मेहर यांच्या प्रयत्नातून ही भव्य क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आली आहे। आई एकवीरा स्पोर्ट्स गुरवली व गुरवली ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे व्यवस्थापन अतिशय सुयोग्य पद्धतीने होते। ग्रामीण भागातील क्रिकेट वर्तुळात कै एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक अतिशय मानाचा चषक मानला जातो। यंदाचा हा चषक कोणता संघ पटकावतो याकडे क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले आहे। आम्ही जे 4 दिवसाचं जे मॅच आहे जे प्रोग्राम ठेवलेला आहे आम्ही गुरवली गावामध्ये, ते एकनाथ दळवी स्मृती चषकच्या यांच्या सौजन्याने ठेवलेलं आहे आम्ही। आणि प्रत्येक वर्षे सलग आमचे 3 वर्षे हे कार्यक्रम चालूच असतात। आणि ग्रामीण भागाचे जी मुलं जे क्रिकेटपटूमध्ये जे भाग घेतात त्यांना चांगला प्रोत्साहन मिळावा आणि त्यांचं मनोबल वाढवावा यासाठी आम्ही हा प्रोग्राम ठेवलेला आहे। उत्तम पारितोषिक जे आम्ही ठेवलेलं आहे 1 लाख रुपये बक्षीस ठेवलेलं आहे कॅशबॅक म्हणून। आणि त्याच्यामध्ये जो उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी पण आम्ही त्याच्यामध्ये सिरीज ठेवलेल्या आहेत। आणि 2 नंबर 3 नंबर असे जे बक्षीस ठेवलेले आहेत, एक बाईक आम्ही एक मुलांसाठी ठेवलेले आहे त्याच्यामध्ये चार्जिंगवाले येते। आणि याच्या पुढेही आम्ही हे सामने असे सलग कसे वाढवता येतील आणि आपले जे ग्रामीण भागामध्ये जे मुलं जे खेळतात त्यांचा मनोबल वाढवण्याकरता निवड आम्ही हे प्रोग्राम ठेवलेले आहेत। ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज। तर या होत्या डिस्कवरी टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात 9388420420। तर वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस। तोपर्यंत धन्यवाद।